स्काउटिंग फॉर बॉईज प्रकरण पहिले स्काउट कौशल्य शेकोटीपोती सांगितलेल्या गोष्टी क्रमांक एक स्काउटचे कार्य शांततेच्या काळातील स्काउट किम मॅफेकिंगची मुले मला वाटते प्रत्येक मुलाला कोणत्या ना कोणत्या तरी मार्गाने आपल्या मातृभूमीची सेवा करावी असे वाटत असते अशी सेवा करण्याचा एक सहज व सोपा मार्ग आहे आणि तो म्हणजे स्वतः स्काउट होणे तुम्हाला माहीत असेल की सैन्यातील स्काउटचे काम म्हणजेच टेहळणी करणे चातुर्य आणि धैर्य अंगी असलेला शिपाईच स्काउट म्हणून निवडला जातो आघाडीवर प्रथम जाऊन शत्रू कुठे आहे या संबंधीचे सर्व तऱ्हेचे वृत्त सेनापतीला कळविणे असे मोठे धाडसाचे काम त्याला करावे लागते युद्ध चालू असताना काम करणाऱ्या त्या सैन्यातील स्काउट प्रमाणेच शांततेच्या काळातही सामान्य जनतेत स्काउट असतात जे वीर पुरुष या स्काउटप्रमाणेच धैर्य व स्वय समयस्फूर्त चातुर्य दाखवून अनेक तऱ्हेची कामे करतात ते शांततेच्या काळातील स्काउट असतात जगातील निरनिराळ्या क्षेत्रातील आघाडीचे वीर म्हणजे जे सर्व स्काउट उत्तर अमेरिकेतील पहिले वसाहतवाले आणि पारधी दक्षिण अमेरिकेतील सुरुवातीचे रहिवासी मध्य आफ्रिकेतील शिकारी सर्व आशियाभर आणि जगातील सर्व जंगली प्रदेशात पसरलेले मिशनरी आणि संशोधक प्रवासी ऑस्ट्रेलियातील अरण्यवासी वायव्य कॅनडातील तसेच दक्षिण आफ्रिकेतील पोलीस हे सर्व शांततेच्या काळातील स्काउटच्या खरे मर्द आणि स्काउटच्या अंगी आवश्यक असणाऱ्या कौशल्यात प्रवीण त्यांना राणावणात उघड्यावर कसे राहावे हे माहीत असते ते कुठूनही आपला रस्ता शोधून काढू शकतात लहान सहान खुणा व पावलांचे माग यांचा अर्थ ते लावू शकतात डॉक्टर वैद्य मिळू शकणार नाहीत अशा दूरच्या ठिकाणी आपल्या प्रकृतीची काळजी कशी घ्यावी हे त्यांना माहीत असते ते सामर्थ्यसंपन्न आणि धैर्यवान असतात कोणत्याही संकटास तोंड देण्यास ते सदैव सिद्ध असतात एकमेकांना सहाय्य करण्यास ते तत्पर असतात आपले प्राण धोक्यात घालण्याची त्यांना सवय असते मायभूमीची सेवा करताना प्राण गमावण्यासही ते मागे पुढे पाहत नाहीत आपले नित्य कार्य पुरे करण्याकरिता स्वतःच्या सुखाचा इच्छा आकांक्षांचा व जरूर तर सर्वस्वाचा ते त्याग करतात व असे करणे आपले कर्तव्य आहे असे ते मानतात अज्ञात प्रदेशातील आघाडीच्या वीरांचे जीवन म्हणजे मोठे विलोभनीय जीवन आहे पण त्याकरिता पुरेशी तयारी न करता केवळ आवड म्हणून काही ते जीवन स्वीकारता येत नाही ज्या वीरांना या अशा जीवनात यश मिळाले त्या सर्वांनी लहानपणी स्काउट शिक्षण घेतलेले होते तुम्हाला मोठेपणे कोण वाटते तुम्ही काहीही ठरवा प्रत्येक क्षेत्रात स्काउटचे शिक्षण उपयुक्त आहे एक एका थोर शास्त्रज्ञाने म्हटले आहे की विज्ञानास वाहून घेणाऱ्या माणसास या शिक्षणाचे अमोल सहाय्य होते एक प्रसिद्ध द डॉक्टरने असे सांगितले आहे की स्काउटप्रमाणेच लहान सहान गोष्टींचे सूक्ष्म निरीक्षण करून त्यांचा अर्थ लावणे हे डॉक्टर लोकांना फारच आवश्यक असते म्हणून मी तुम्हाला स्काउट विद्या कशी आत्मसात करता येईल आणि तुम्ही त्या विद्येच्या घरी दारी कुठेही कसा उपयोग करू शकाल हे दाखविणार आहे ही विद्या तशी फार सोपी आहे आणि एकदा तिची गोडी लागली की ती अवीट आहे स्काउट चळवळीत सामील होऊन तुम्हाला ती विद्या अर्थातच उत्तम तऱ्हेने आत्मसात करता येईल किमची सहसे स्काउट काय काय करू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे रूड या्ड किपलिंग यांच्या किम या गोष्टीत आढळते किम किंवा की त्यांचे पूर्ण नाव सांगायचे झाले तर किंबल ओ हारा हा भारतात आयरिश पलटणीतील एक अधिकाऱ्याचा मुलगा तो लहान असताना त्याचे आईवडील वारले त्याच्या आत्यानेच पुढे त्याचे पालन पोषण केले भारतीय मुलेच त्याचे सवंगडी होते त्यामुळे त्याला त्यांची भाषा बोलता येऊ लागली त्यांच्या चालीरीती त्याला माहीत झाल्या एका भटक्या साधूशी त्याची खूप दोस्ती जमली आणि त्याच्याबरोबर तो उत्तर भारतात सर्वत्र हिंडला एकदा योगायोगाने किमची वडिलांच्या पलटणीशी गाठ पडली पलटणीच्या शिबिरात प्रवेश केल्यावर चोर समजून त्याला अटकच करण्यात आली पण त्याच्याजवळ त्याच्या जन्माचा दाखला आणि इतर कागद सापडले त्यावरून पलटणीतील लोकांना समजले की तो त्यांच्याच गोतातला आहे मग त्यांनी त्याची सर्व जबाबदारी उचलली आणि त्याला शिक्षण देण्यास सुरुवात केली तथापि सुट्टी झाली की किम भारतीयांप्रमाणे पोशाख घालून त्यांच्यामध्ये वावरत असे काही काळानंतर त्याच्या श्री लरगन यांच्याशी परिचय झाला श्री लरगन हे जवाहिराचा व्यापार करीत त्यांना भारत भारतीयांसंबंधी विशेष ज्ञान होते त्यामुळेच सरकारी गुप्तहेर खात्यात त्यांना सामील करून घेण्यात आलेले होते भारतीयांच्या चालीरितींसंबंधी किमला विशेष ज्ञान आहे हे, हे लरगन यांनी पाहिले त्यांना वाटले की किम सरकारी गुप्तहेर खात्यास फारच उपयोगी पडेल आणि म्हणून त्यांनी किमला बारीक सारीक तपशिलाच्या गोष्टी निरीक्षण करून त्या ध्यानात ठेवण्याचं शिक्षण दिलं असे निरीक्षणाचे शिक्षण हे स्काउट शिक्षणातील फार महत्त्वाचा महत्त्वाचे एक अंग आहे किमचे शिक्षण श्री लरगण यांनी किमच्या शिक्षणाला निरनिराळ्या प्रकारच्या रत्नांनी भरलेला एक तबक दाखवून सुरुवात केली ते त्याला तबकाकडे एक मिनिटभर पाहू देत आणि लगेच ते कापडाने झाकून टाकीत मग त्याला, त्याला त्यात किती रत्ने होती आणि ती कोणकोणत्या प्रकारची होती हे विचारित प्रथम प्रथम फारच थोडी रत्ने किमच्या लक्षात राहिली त्याचे वर्णनही तो नीट करू शकत नसायचा पण थोड्याच सरावाने लवकरच तो ती सर्व चांगल्या प्रकारे ध्यानात ठे लागला तीच गोष्ट त्याला याचप्रमाणे दाखवल्या इतर अनेक गोष्टींची शेवटी इतर अनेक प्रकारच्या शिक्षणानंतर किमला गुप्तहेर खात्याच्या सदस्य करण्यात आले त्याला खात्याची गुप्त खूण म्हणून गळ्यात घालण्याकरिता एक लॉकेट आणि पदक देण्यात आले त्याचप्रमाणे एक परवलीचे वाक्यही त्याला सांगण्यात आले ते वाक्य विशिष्ट तऱ्हेने म्हटले म्हणजे तो या खात्यातील एक आहे हे ओळखता येत असे किमची गुप्तहेर खात्यातील कामगिरी एकदा आगगाडीचा प्रवास करीत असताना हाताला आणि डोक्याला खूप जखमा झालेला एक भारतीय किमला दिसला त्या भारतीयाने इतर प्रवाशांना सांगितले की स्टेशनकडे येताना बैलगाडीतून पडून या जखमा झालेल्या आहेत पण किम चांगला स्काउट होता त्यामुळे त्याच्या लक्षात आले की या जखमा तीव्र स्वरूपाच्या आहेत गाडीतून पडून होणाऱ्या खरचटण्यासारख्या या जखमा नाहीत म्हणून त्याने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही तो माणूस डोक्यावर एक बंधन बांधित असताना किमला त्याच्या गळ्यात स्वतः दिसले किमने मग त्याला आपले पदक दाखविले लगेच त्या माणसाने संभाषणाचा ओघात परवलीचे शब्द आणले किमनेही उत्तर देताना योग्य ते शब्द वापरले मग त्याने किमला एका कोपऱ्यात नेले त्याने सांगितले मी एक महत्त्वाची हेरगिरी करीत असताना शत्रूंनी मला ओळखले माझा पाठला केला आणि जीव जाईज तोवर मला मारले शत्रूंना कदाचित मी या गाडीत आहे हे माहीत असेल ते पुढच्या स्टेशनवरील आपल्या मित्रांना माझ्या आगमनाची बातमी तारेने कळवतील तसे जर त्यांनी कळविले तर मग त्याच्या त्यांच्या नकळत एक बातमी पोलीस अधिकाऱ्याला कशी कळवायची हा माझ्यापुढे एक प्रश्नच आहे या अडचणीतून किमला एक मार्ग सुचला किमने या माणसाला भिकाऱ्याच्या वेश द्यायला सुरुवात के केली आपल्या जवळील ओढण्याच्या चिलिमीमधून राख काढली पीठ व राखेचं मिश्रण केलं आपल्या मित्राचे कपडे काढले आणि ते मिश्रण भस्म म्हणून त्याच्या सर्वांगास फासले त्याने त्या ते माणसाच्या जखमांवरही हे मिश्रण फासले त्यामुळे त्या दिश दिसेनाश्या जा झाल्या शेवटी जवळ असलेल्या रंगपेटीतील रंगाच्या साह्याने त्याने त्याच्या कपाळावर गंधाच्या योग्य मुद्रा काढल्या त्याचे केस भिकाऱ्याच्या जटांसारखे के दिसतील असे केले त्या मनुष्याचे रूप इतके काही बदलून गेले की खुद्द त्याची आई सुद्धा त्याला ओळखू शकली नाही लवकरच ते दोघे एका मोठ्या स्टेशनवर पोहोचले प्लॅटफॉर्मवर ज्या पोलीस अधिकाऱ्याला बातमी द्यायची होती तो त्यांना आढळला भिकाऱ्याचे सोंग घेतलेला किमचा मित्र त्या अधिकाऱ्यावर आदळला त्या अधिकाऱ्याने त्याला इंग्रजीत शिव्या द्यायला सुरुवात केली या भिकाऱ्याने पण शिव्यांच्या मालिकेने उत्तर दिले पण तसे करताना परवलीचे शब्द त्यात घुसडले यावरून तो गुप्तहेर आहे हे त्या अधिकाऱ्याच्या लगेच लक्षात आले त्याने त्याला अटक करण्याचे ढोंग करून पोलीस चौकीवर नेले तेथे त्या ते अधिकाऱ्याला शांतपणे त्याची बातमी ऐकता आली नंतर किमचा याच खात्यातल्या दुसऱ्या एका हेराशी परिचय झाला फितुरी करणाऱ्या दोघा अधिकाऱ्यांना पकडण्यात किमने त्याला खूप मदत केली या आणि इतर अशाच किमच्या धाडसाच्या गोष्टी वाचण्यासारख्या आहेत संकटाच्या वेळी लहान मुलगा मातृभूमीकरिता किती मोलाची कामगिरी करू शकतो हे त्या गोष्टीवरून कळते मात्र तो मुलगा पुरेसे स्काउट शिक्षण घेतलेला आणि चतुर असलेला पाहिजे इति भाग एक स्काउटिंग फॉर बॉईज प्रकरण